दरम्यान कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीच्या रासायनिक प्रक्रियेला करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर नृसिंह भारती यांनी मात्र पाठिंबा दर्शवलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. महालक्ष्मीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करावं किंवा न करावं याच्यावरून वाद निर्माण झालेला आहे. या संदर्भात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्याशंकर नृसिंह भारती यांना काय वाटते स्वामीजींना, हे आपण विचारत मला सांगा की आता हा जो वाद निर्माण झालेला आहे यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? कोणत्याही गोष्टीमध्ये वाद होऊच नये ही आमची पहिली प्रतिक्रिया आहे. सनातन वैदिक धर्माचं हे खरं तर वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये कुठलेही वाद नाहीत. सगळे पूर्ण निर्णयात्मक धर्म असल्यामुळं याच्यामध्ये वाद होऊच नयेत. धर्मशास्त्राला अनुसरून हा सगळा प्रक्रिया केली जात नाही असा एक आक्षेप नोंदवला गेला आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं. तो त्यामध्ये तथ्य आहे का? धर्मशास्त्र कसा विधी करावा ते दाखवतं, कशानं करायचं ते न्यायालयानं दाखवलेलं आहे, त्यामुळे वादाचा संबंधच राहत नाही ना. आता जे उद्यापासून केमिकल कॉन्झर्वेशन सुरू होणार आहे ते योग्य आहे आपल्याला असं वाटतं का? देवीचं रक्षण होत आहे ते कशानं होत आहे यापेक्षा रक्षण होत आहे हे आम्हाला आनंदाचं आहे. असे जे वाद घातले जात आहेत ते पाहून आपल्याला काय वाटतं? दुःखच होतं ना की धर्मामध्ये असे वाद येताच कामा नयेत. धर्मशास्त्राचे निर्णय ते त्या पद्धतीनंच सगळ्यांनी घेतले पाहिजेत आणि सगळ्यांनी ते ग्राह्यच मानले पाहिजेत. धर्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे, त्याच्यामध्ये कुठलाही वादाचा विषय ठेवला गेलेला नाही. फक्त त्याचे अभ्यासक तसे नाही आहेत हे खेदाची बाब आहे. जसा अभ्यास व्हायला पाहिजे तसा त्याचा होत नाही आहे. तेव्हा तो अभ्यास परिपूर्ण करून मग त्यांनी आपले निर्णय द्यावेत, वाद घालूच नाहीयेत, निर्णय द्यावेत. कोल्हापूर झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.